नमस्कार मित्रांनो मी शंभूराज तुमचं या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही या चॅनेलला जर सर्वप्रथमच भेट देत असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचंय आणि बेलायकनलाही प्रेस करायचंय जेणेकरून आपल्या यूट्यूब चॅनेलवर भविष्यात येणाऱ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचत राहतील कारण हे सगळी माहिती मी तुम्हाला मराठीमध्ये मा शेअर करतोय आणि खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला अगदी बेसिक पासून शिकायला मिळत आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आवर्जून गोष्ट सांगेल की आज जी काही माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे ही एक अभ्यासपूर्व हेतूने मी तुम्हाला देणार आहे याचा कोणताही अर्थ खरेदी आणि विक्री करा असा होत नाही तसेच हे कोणत्याही ब्रँडचं इथे प्रमोशन नाही आहे चल मित्रांनो आपण बऱ्याच वेळेला पाहतो की आपल्याला प्रत्येकाचं काही का ना काही एक स्वप्न असतं जसं आपण पाहतो की आपल्या खिशात थोडेफार पैसे आले की आपल्या प्रत्येकाला बाहेरच्या जगामध्ये परदेशामध्ये कोठे ना कोठे तरी फिरायला जायची इच्छा होत असते जसं की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं कोणाला वाटतं मला स्वित्झर्लंड कोणाला वाटतं जर्मनी युरोपियन कंट्रीज कोणाला वाटतं अमेरिकन कंट्रीजमध्ये फिरायला जावं साहजिकच मित्रांनो भारतामध्ये एवढे छान पर्याय उपलब्ध असताना आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की कुठे ना कुठे जावं का तर एक आकर्षण असतं बरोबर वेगळ्या गोष्टी पाहण्याच्या तसंच मार्केटमध्ये आहे आपण सगळेजण स्टॉक मार्केटमध्ये आहोत स्टॉक मार्केटमध्ये भारतीय बाजारामध्ये एवढे सारे पर्याय उपलब्ध असतानाही खूप सारे प्रश्न येत असतात की सर आम्हाला अमेरिकन स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचे अमेरिकन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट कशी केली पाहिजे ते कसं असतं काय प्रोसेस असते स्टॉक्स कसे घ्यायचे कसे विकायचे ओके यासाठी खूप सारी माहिती मला येते याचाच अभ्यास करत असताना मला एक चांगला पर्याय तुमच्यासाठी आवडला तो तुमच्याशी शे आज मी शेअर करणार आहे मित्रांनो अमेरिकन स्टॉक कसे हेअर करायचे खरेदी करायचे विक्री करायचे याची नॉर्मल माहिती तर युट्यूबवर अवेलेबल आहेच ओके आज मी याच्यापैकी एक वेगळा पर्याय सांगणार आहे की जो पर्याय तुम्हाला भारतीय मार्केटमधूनच अमेरिकन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता येणार आहे आणि जगातल्या सर्वोत्तम दहा कंपन्यांमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वोत्तम दहा कंपन्यांमध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायची किंवा अमेरिकन बाजारामधील सर्वोत्तम डा दहा कंपन्यांमध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायची याची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे की तो ऑप्शन काय आहे कशा प्रकारे आपण तिथे इन्व्हेस्ट करायचा पर्याय उपलब्ध असतो त्या कंपन्यांचं फ्युचर स्कोप काय असणार आहे तसेच त्या कंपन्या सध्याच्या कंडिशनला काय आहेत आणि नक्कीच ही गोष्ट कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायची ही सगळी अगदी डिटेल माहिती फायदे तोटे या सगळं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण अर्धी माहिती जर तुम्ही घेतली ती नक्कीच तुम्हालाही फायदेशीर नसणार आहे आणि तुम्ही कोणाला सांगितली तीही चुकीची सांगू शकता तर मित्रांनो चला पाहूया अमेरिकन बाजारामध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायची तर मित्रांनो मी आज तुम्हाला माहिती करून देणार आहे मिराई असेट प्लस सिटी बाबत लक्षात ठेवा मिराई असेट एन वाय एसी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये हा एक फंड आहे हा फंड तुम्हाला भारतीय बाजारामधून अमेरिकेतल्या फॅंग इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करता येते आता सुरुवातीला मी सांगेल तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे हा फॅंग काय लक्षात ठेवा फॅंग म्हणजे काय नाही तर फॅंग हे एक अमेरिकेतील चार कंपन्यांच्या नावाचा एक शॉर्ट फॉर्म बनवलेला आहे एफ एन -E जी लक्षात ठेवा फॅंग म्हणजे काय एफ एन जी -E फेसबुक ॲमेझॉन नेटफ्लिक्स आणि गुगल अर्थातच अल्फाबेट गुगलची अल्फाबेट जी कंपनी आहे त्याचा तो एक शॉर्ट फॉर्म आहे बरोबर याला बोललं जातं फँग कंपनीज आता या फॅंग जगात खूप प्रसिद्ध होतं बरोबर आणि जगातील प्रत्येकाचंच लक्ष या कंपन्यांकडे असायचं कारण या चारही कंपन्या माहीत नाही असं मला वाटत नाही कोणी इसम असेल म्हणून का तर नक्कीच यांचं आपण डे टू डे लाईफमध्ये फेसबुक प्रत्येकजण वापरत असतो ॲमेझॉनवरून तुम्ही काही ना काहीतरी खरेदी केली असेल नेटफ्लिक्सवर कितीतरी जणांनी मूवीज बघितल्या असतील आणि गुगलशिवाय तर काय होतच नाही तुम्ही आम्ही जे आजचा व्हिडिओ बघतोय ते नक्कीच गुगलच्या युट्यूबवरून बघतोय बरोबर हे झालं चार कंपन्या आता हा जो इंडेक्स आहे तो आहे फँग प्लस बरोबर ए टी बरोबर आता याचं पुढची गोष्ट सांगतो फँक प्लस काय आणि ईटीएफ काय आता सुरुवातीला मी सांगेल की ईटीएफ सगळ्यांना माहिती आहे निफ्टी बीजबाबत आपण खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या निफ्टी बीज जसा निफ्टी फिफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो त्याचप्रमाणे हा फँग प्लस अमेरिकेतील टॉप टेन आय टी कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो आता फँग प्लसवर हो येऊया आपण फँग समजलं आता हे प्लस काय ज्यावेळी फँग फेमस झाला होता त्याचवेळी अमेरिकेतील really, काही लोकांना वाटलं की याच्यामध्ये आणखीनही चांगल्या या कंपन्या याव्यात म्हणून यांनी याच्यामध्ये काही सहा कंपन्या ॲड केलेल्या आहेत आता ह्या सहा कंपन्या कुठल्या अलिबाबा ॲपल बायडू एनविडिया ट्विटर टेस्ला बरोबर ह्या सहा कंपन्या ॲड केल्यामुळे तो झाला फँक प्लस इंडेक्स बरोबर याच्यामध्ये जगातील दहा कंपन्या की ज्या सर्वोत्तम आहेत म्हणजे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत लक्षात ठेवा सर्व्हिसच्या बाबतीत या कंपन्यांचा नक्कीच वरचड नंबर लागतो म्हणून ह्या कंपन्या ह्या इंडेक्समध्ये आलेल्या आहेत आता हा प्रश्न मिटला तुमचा फँक प्लस काय आणि ईटीएफ ए टी म्हणजे जी मिराई असेट कंपनी आहे तिचा हा ईटीएफ आहे ही कंपनी आपल्याकडून इथून पैसे घेणार आहे आणि या अमेरिकेतील दहा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे अमेरिकन मार्केटमध्ये आता तुम्हाला याच्यासाठी वेगळं कोणतंही डीमॅट वगैरे काढावं लागणार नाही तुम्ही जे कोणतं डीमॅट वापरता या मधून हे याचे युनिट्स आपण खरेदी करू शकतो विक्री करू शकतो आपल्या एन एसी आणि बी एस सी मार्फत ओके आता थोडं पुढे जाऊ आता ह्या दहा कंपन्या का तर ह्या दहा कंपन्या अशा आहेत की जगातल्या आत्तापर्यंतच्या हायएस्ट ग्रोथ गिवन कंपनीज आहेत तुम्ही ह्या सात दहा कंपन्यांबाबत खूप सारे ऐकलं असेल ह्या टेक्नॉलॉजी कंपन्या लक्षात ठेवा पुढचं दहा वर्षाचं युग ज्यावेळी आपण बोलतो की लाँग टर्म स्टॉक्स लाँग टर्म स्टॉक्स बघताना दहा वर्षाचं फ्युचर बघितलं जातं आणि तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की येणारा काळ हा एक टेक्नॉलॉजीचा काळ असणार आहे जगामध्ये टेक्नॉलॉजी शिवाय आता काही बोललं जाणार नाही बरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी येणार आहे आणि नक्की ज्यावेळी टेक्नॉलॉजीचा विचार येतो त्यावेळी ह्या दहा कंपन्यांची नावं नक्कीच येतात आपण पाहतो की अगदी देशातल्या मोठमोठ्या रिलायन्स सारख्या कंपन्याही या कंपन्यांबरोबर टायअप करतायत मागे तुम्ही काहीतरी न्यूज ऐकले असतील बरोबर त्यामुळे तुम्हाला जर एक चांगली इन्व्हेस्टमेंट हवी ऑपशोर इन्व्हेस्टमेंट ओके की जे भारत भारत मार्केट सोडून भारतीय मार्केट सोडून परदेशी मार्केटमध्ये अमेरिकन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची तर त्याच्यासाठी ऑप्शन आहे आता बऱ्याच वेळेला आपण विचारतो की ह्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करताना पार्शियल इन्व्हेस्ट करावी का तर भरपूर ऑप्शन उपलब्ध आहेत आपल्या मार्केटमध्ये जसं की तुम्ही अगदी एक स्टॉकपासून पार्शियली फ्रिक्वेन्स स्टॉक पण घेऊ शकता जसं त्याचा टेन्थ पार्टी आपल्याला घेता येतो परंतु इथे आपल्याला काही करायची गरज नाही इथे आपण अगदी एक युनिट घेणार आहे सध्या जो मिराई असेटचा फँक प्लस ई टी एफ आहे तो मे दोन हजार एकवीसला लाँच केलेला आहे त्यावेळी तो सेहेचाळीस रुपये होता नॉर्मली आता त्याची प्राइस मोस्टली पन्नास रेंज चोपन रेंज मी बर -बर, ते पंचावन्नच्या रेंजमध्ये म्हणजे चोपन्न पंचावन्नच्या रेंजमध्ये आता काहीतरी तो ट्रेड करतोय म्हणजे तो लॉन्च झाल्यापासून मोस्टली आठ एक रुपये वाढलेला आहे मागच्या तीन चार महिन्यामध्ये आता मित्रांनो थोडं पुढे येतो आता ह्या कंपन्यांबाबत थोडी डिटेल माहिती मी देणार आहे तुम्हाला बरोबर आणि त्याच्यानंतर ना काही महत्वाचे किसे याच्याबाबत सांगणार आहे तुम्हाला समजलं फँक प्लस सी टी एफ काय फँक प्लस म्हणजे ज्या टॉप टेन कंपन्या आहेत त्यांची नावं आहेत फेसबुक ॲमेझॉन नेटफ्लिक्स गुगल अलिबाबा बायडू एनविडिया ट्विटर टेस्टला बरोबर ह्या दहा कंपन्या आहेत की ज्या जगातल्या दहा कंपन्या टॉपच्या आता पाहू यांचं थोडं महत्वाचं कंपेरिजन केलेलं आहे लक्षात ठेवा या दहा कंपन्यांचं मार्केट कॅप आहे नाईन ट्रिलियन डॉलर जवळपास किती नऊ ट्रिलियन डॉलरचं ह्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटल आहे जर इकॉनॉमिकली जर कंपेअर कराय गेलं तर जगातली तीन नंबरची जी डी पी होऊ शकते ह्या दहा कंपन्या एकत्र आल्या तर ह्या दहा कंपन्यांचा जो रिव्हेन्यू आहे तो अप्रॉक्स वन पॉइंट टेन ट्रिलियन डॉलर्स आहे लक्षात ठेवा किती ट्रिलियन डॉलर्स मध्ये ह्यांचा रिव्हेन्यू आहे जो बघायला गेलं तर भारत सरकारचा जो वीस दोन एकोणीस म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार वीस सालचा जो रेव्हेन्यू होता याच्या तीन पटे बरोबर या कंपन्यांकडे जी असलेली कॅश आहे ती आहे पाचशे बिलियन डॉलर्स जी जवळपास दोन हजार एकोणीस वीसच्या रिझर्व्ह बँकेच्या जो आपला रिझर्व्ह कोटा होता त्याच्या जवळपास आहे फक्त ह्या दहा कंपन्यांची लक्षात ठेवा ओके आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपन्यांचा नेट इन्कम जवळपास एकशे ऐंशी बिलियन डॉलर्स आहे लक्षात ठेवा एकशे ऐंशी बिलियन डॉलर्स आहे की जो आपल्या भारतातल्या सगळ्या कंपन्यांचा एकत्र केल्यापेक्षाही एक जास्त होतं लक्षात ठेवा म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्यांना जर एकत्र केलं तरी ह्या दहा कंपन्यांचा इन्कम हा वरचढच ठरणार आहे आपल्याला बरोबर आता ह्या झाल्या महत्वाच्या गोष्टी आता शेवटचा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की मार्केट कॅप जी आहे ह्या दहा कंपन्यांची ती बी एस सी मध्ये लिस्ट असलेल्या कंपन्यांच्या जवळपास तीन पट आहे लक्षात ठेवा की ती तीन पट फक्त दहा कंपन्यांचीच म्हणून मित्रांनो सांगितलं की तुम्हाला आवडणारे हा पर्याय ह्या दहा कंपन्यांमध्ये आपल्याला ह्या ई टी एफ मार्फत इन्व्हेस्टमेंट करता येत आहे बरोबर आता हे एक कंपेरिजन आता एक दुसरी गोष्ट सांगतो चला तुम्हाला एक थोडी माहिती पडेल याच्यामध्ये आता हे झालं त्या कंपन्यांबाबत तुम्हाला माहिती आहे का आपल्या शेजारी एक देश आहे बरोबर की जो नेहमी आपल्या कोरापती काढत असतो आणि नक्कीच त्यानंतर आपला सपाटून मारे खात असतो नाव घेण्यात मला स्वारस्य नाही त्या देशाचं जे पूर्ण स्टॉक मार्केट आहे त्याचं मार्केट कॅप आहे जवळपास फिफ्टी सिक्स बिलियन डॉलर्स किती फिफ्टी सिक्स बिलियन डॉलरचं त्या देशाच्या सगळ्या मार्केटचं म्हणजे ज्या स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं कॅपिटलायझेशन आहे ते आहे छप्पन्न बिलियन डॉलर्स मित्रांनो लक्षात ठेवा खूप मोठं वाटते आता आपल्या देशामधील एक नंबरची कंपनी जी मार्केट कॅपच्या बाबतीत बोलली जाते ती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज तुम्हाला माहितीये रिलायन्स इंडस्ट्रीजचं मार्केट कॅप आहे सिक्स्टी एट बिलियन डॉलर्स म्हणजे तो जो देश आहे आपल्या शेजारी त्याचं सगळं मार्केट कॅप हे रिलायन्सच्या फक्त ऐंशी टक्के अप्रॉक्स बघायचे ऐंशी ते सत्तर टक्क्याच्या आसपास आहे म्हणजे लक्षात ठेवा हो, सांगायचं सा, हेतू हो हाच की आपल्या कंपन्या खूप मोठ्या आहेत आपली तुलना नक्कीच आपण अमेरिकेशीच करणार आहे अमेरिकेशी भर तुलना केली तर सांगायचं उद्देश आहे की आपल्याला खूप सारा ग्रोथ आहे परंतु ज्या कंपन्या चांगल्या परफॉर्म करतात त्यांच्या ग्रोथचाही आपण हिस्सा बनवून घेतला पाहिजे तो आहे ईटीएफ मार्फत आता ईटीएफ काय वगैरे हे सगळं तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे ज्यांना काहीच माहिती नाही त्यांनी कार्डवर क्लिक कर आणि ईटीएफ काय हे पहिले समजून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या गोष्टी शिकायला सोपय जाईल बरोबर मित्रांनो हे झालं एक नॉर्मल कंपॅरिझन आता हे खरेदी कसं करायचं आणि फायदे आणि तोटे सांगतो सर्वप्रथम तो मला आवडेल तुम्हाला सांगायला याचे फायदे बघून तोटे हे बघू दोन्ही गोष्टींचा मी तुम्हाला सांगणार आहे फायदे म्हणजे असे की तुम्हाला इथे नॉर्मली आता चोपन्न रुपये काहीतरी रेट चालू आहे त्याचा चोपन्न रुपयामध्ये तुम्हाला या दहा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करता येते डायरेक्ट म्हणजे अगदी पार्शली करता येते आता हा जो ईटीएफ आहे मिराई असेल तो या कंपन्यांना दहा कंपन्यांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो म्हणजे आपण जी काही अमाऊंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे ती दहा कंपन्यांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केली जाणार आहे बरोबर म्हणजे इथे नॉर्मली डायव्हर्सिफिकेशन आहे दुसरी गोष्ट फायद्याची बघायला गेलं तर तुम्हाला जगातल्या दहा सर्वोत्तम कंपन्यांमध्ये येत आहे ह्या दहाही कंपन्या अशा आहेत की यांनी जगातील मोठ्या मोठ्या कंपन्या एक्वायर केलेल्या आहेत का तर ह्यांनी कॉम्पिटेटर्स ठेवलेले नाहीत भरपूर कंपन्यांनी आणि एखादी कंपनी नावारोपाला आली तर ते लवकरात लवकर अक्वायर करतात म्हणजे काय तर ह्या कंपन्या मोस्टली कॉम्पिटेटर्स मोठा ठेवत नाहीत आणि तुम्हालाही माहिती ही गोष्ट त्यामुळे हा एक ॲडिशनल स्कोप आपल्याला असणार आहे दुसरी गोष्ट झाली तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला आपल्या एक्सचेंजमधून याच्यामध्ये एंट्री करता येते वेगळं डीमॅट अकाउंट वेगळं कोणतं अकाउंट वगैरे 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 काही करायची गरज नाही तुम्हाला फक्त तो आपल्या एक्सचेंजवर जाऊन सर्च करून तुमच्या ब्रोकरच्या लिस्टमधून ॲड करून घ्यायचं आहे ह्या झाल्या मोस्टली फायद्याच्या गोष्टी आता थोडं तोट्याच्याही गोष्टी बघू आता याचा तोटा काय ज्यावेळी एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट फक्त दहाच कंपन्यांमध्ये डिवाइड केली जाते त्यावेळी एखाद्या कंपनीने जरी डाऊन परफॉर्म केलं तरी नक्कीच थोडं फ्लक्च्युएशन राहू शकतं बरोबर ही झाली पहिली गोष्ट याच्यामध्ये कारण एक मोठं प्रत्येकालाच वाटतं की डायव्हर्सिफिकेशन केल्यानंतर ह्या गोष्टी होतात बरोबर एक छोटी रिस्क इथे राहते आणि जो रिस्कोमीटर आहे तो एक हाय रिस्कमध्ये हा जो आहे ईटीएफ e तो मोडला जातो कारण साहजिकच ह्या दहा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि ह्या कंपन्यांनी आतापर्यंत खूप ट्रिमेंडस असा रिटर्न याने दिलेला आहे म्हणून थोडा आहे याचा मी ड्रॉबॅक आहे असा म्हणू शकतो तुम्हाला तो घेऊ शकता किंवा काही न वाटणारही नाही आता तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायची याच्यामध्ये तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा एकदा सल्ला घ्या तुमचं एज नुसार तुम्ही किती इन्व्हेस्ट घेतली पाहिजे किती रिस्क घेतली पाहिजे हे तुम्हाला याच्यामधून शिकायला मिळेल तुमचं एज जर कमी असेल तर नक्कीच लॉंग टर्मचा विचार करून एक सर्वोत्तम पर्याय आहे पण नक्कीच हा तुमचा डिसिजन असणार आहे तुम्ही ठरवा तुम्हाला घ्यायचा आहे का नाही घ्यायचा तुमच्या पोर्टफोलिओचा भाग बनवायचा आहे का नाही आता शेवटचा मुद्दा आपण असं सा सांगू तो घ्यायचा कसा तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसा घ्यायचा तर चला तुमचा कोण जो काही ऍप्लिकेशन वापरता ते ओपन करा याच्यामध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला सर्च करायचंय मॅफ एम एफ एन जी मॅफँग लक्षात ठेवा कोण मॅफँग पण म्हणतो कोण मॅफ पण म्हणतो ओके आता हा सर्च केला की तुमच्या वॉश लिस्टमध्ये ॲड करा त्याची प्राइस तुम्हाला दिसायला सुरुवात होईल बरोबर जी काय करंट मार्केट प्राइस असेल ती नॉर्मल मार्केट हवर्समध्ये तुम्ही त्याला खरेदी विक्री करू शकता काही हरकत नाही बरोबर जेणेकरून तुम्ही एक फॉरेन कंट्रीच्या मार्केटमध्ये आरामात इथे बसून इन्व्हेस्ट करताय असा एक ऑप्शन आहे तर मित्रांनो कसा वाटला हा पर्याय जागतिक बाजारामध्ये इन्व्हेस्ट करायचा अगदी चोपन्न रुपयामध्ये अमेरिकेतल्या सर्वोत्तम दहा कंपन्यांचे शेअर्स आपण इथे घेतोय बरोबर मित्रांनो नक्कीच आवडला असेल तर मला तुमचा अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच जे मित्र आपले मार्केटमध्ये नवीन आले तुमच्या घरच्यांच्या नावाने अकाउंट ओपन करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला झिरोदा अपस्टॉक्स आणि अँजेल ब्रोकिंगची लिंक दिलेली आहे तसेच ज्यांना ऑनलाईन कोर्सेस करायचे आहेत त्यांनी माझा खाली डिस्क्रिप्शनमध्ये कंटेंट दिलेला आहे तो वाचा किंवा अधिक माहितीसाठी माझा जो नंबर आहे त्याच्यावरही व्हॉट्सअप मेसेज करू शकता अशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक प्रेस करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा थांबूया इथे पुढ पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह